नमस्कार, हॅलो 24 तास या आमच्या विशेष कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो. आज आपण शैक्षणिक विषयावर प्रकाशझोत टाकणार आहोत. आजचा विषय आहे दीपस्तंभ नवोदित प्राध्यापकांचे, आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी बी आर जोशी ह्यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. जोशी सरांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास, जोशी सर हे धुळे येथील विद्यार्थिनी महाविद्यालय तसंच तत्कालीन पुणे विद्यापीठाचे प्रताप तत्वज्ञान केंद्र इथे तत्वज्ञान आणि मानसशास्त्र या विषयाचं त्यांनी 35 वर्ष अध्यापन केलेलं आहे, आणि अध्यापनाबरोबर सामाजिक शास्त्रातील नामवंत संशोधक म्हणून ते ख्यातनाम आहेत. भारतीय राज्यघटनेतील मानवी मूल्यांचं ते गाढे अभ्यासक मानले जातात. आजवर राज्यघटना, त्यातील मूल्यव्यवस्था, डॉक्टर आंबेडकरांची भाषणं, तर्कशास्त्र, तत्वज्ञान, आध्यात्मिक तत्वज्ञान या विषयावर 30 पेक्षा अधिक ग्रंथांचं त्यांनी लेखनही केलंय. 11 सामाजिक शास्त्रांवर 7000 पृष्ठांचं 8 ज्ञानकोश त्यांनी संपादित केलेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे विशेष पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलंय. राजीव गांधी पुरस्कार, विश्वरत्न पुरस्कार ह्यांसारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलंय, आणि आजही वयाच्या 83व्या वर्षी ते सतत लेखन संशोधनात मग्न असतात हे विशेष आहे. चला तर आपण याच संदर्भात त्यांच्याशी चर्चा करूयात. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या या खास कार्यक्रमात. सगळ्यात अगोदर मला तुमच्याकडनं हेच जाणून घ्यायचं आहे, आज 35 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आणि अनेक पुस्तकांचं तुम्ही लेखन केलं आहे, अनेक विषयांना तुम्ही स्पर्श केलेला आहे, त्याचबरोबर अनेक संशोधनं देखील केलेली आहेत, ह्याबद्दल सगळ्यात अगोदर काय सांगाल? मला लहानपणापासनं वाचन लेखन याची खूप सवय होती, आणि मग हळूहळू मी त्याच्यावरती लेख लिहायला सुरुवात केली. एका बाजूला वाचनाची आवड म्हणून विविध विषयांवरती मी वाचन करत होतो, पण त्याचबरोबर छोटे लेख, मोठे लेख या पद्धतीनं लेखनाचंही काम माझं सुरू होतं. हे करीत असताना मी अनेक विषयांना स्पर्श केला. एक तर तत्वज्ञान, तर्कशास्त्र हे माझेच विषय होते, पण याशिवाय मी संरक्षणशास्त्राचा अभ्यास केला, संरक्षणशास्त्र शिकवलेलं आहे. अरे वा. त्यानंतर समाजशास्त्र आहे, नागरिकशास्त्र आहे, अशा अनेक विषयांना मी स्पर्श केलेला आहे. आणि मग मला असं वाटायला लागलं की या निरनिराळ्या वाचनामधून किंवा लेखांमधून आपण पुस्तकं लिहायला प्रारंभ करावा. वा, वा. आणि मग मी सुरुवात केली त्या अनुत्तर भिषक्को भगवान बुद्ध आणि अन्य प्रज्ञावंत. अनुत्तर भिषक्को भगवान बुद्ध म्हणजे वैद्यराज भगवान वैद्य, वैद्यराज भगवान बुद्ध, आणि याच्यामध्ये अनेक प्रज्ञावंतांचा मी उल्लेख केला. प्रज्ञावंतांच्यावरती भाष्य केलेलं आहे, त्यांची मांडणी केलेली आहे त्यांच्या विचारांची. त्याच्यामध्ये जय कृष्णमूर्ती आहेत, त्यानंतर ज्ञानेश्वरांच्या अमृत अनुभवावरती एक निबंध आहे, त्यानंतर अहिक वा जड चारवाक हा अहिकवादी होता, आणि मग या चारवाकावरच्या जडवादावरती एक निबंध मी त्याच्यामध्ये लिहिलेला आहे, गौतम बुद्धांच्यावरती आहे. जय कृष्णमूर्ती हे माझे आवडते तत्ववेत्ते, त्यांची भाषणंही मी ऐकलेली आहे. आणि केवळ पुण्यातच नव्हे तर मुंबईला इथे जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये जे जे कृष्णमूर्तींचं भाषण आहे म्हटलं, व्याख्यानं आहेत म्हटलं की मी तिथे येत होतो. तेव्हा जय कृष्णमूर्तींचा एकंदर जो विचार आहे किंवा जी विचारसरणी आहे त्याचा अंतरंगाचा फुलोरा आणि मृत्यूची संकल्पना याच्यावरती मी एक लेख त्याच्यामध्ये लिहिलेला आहे, आणि अशा प्रकारे अनेक विचारवंतांचा त्याच्यामध्ये विचार केला. आणि त्यानंतर मी विचार केला की तत्वज्ञानाबरोबर मी तर्कशास्त्राचाही विद्यार्थी आहे, तेव्हा तर्कशास्त्रावरती आणि विशेषतः सिम्बॉलिक लॉजिक, प्रतिकात्मक तर्कशास्त्र याच्यावरती, पूर्वी तर्करेखा म्हणून 2 खंड होते पण फार वर्षापूर्वी होते, तेव्हा मी असा एक विचार केला की आपण तर्कविद्या म्हणून पुन्हा नव्यानं मांडणी करावी. आणि हे करीत असताना श्री एस व्ही कुलकर्णी आणि श्री ई आर मठवाले अशा 2 प्राध्यापकांचं मी सहाय्य घेतलं, आणि मग या तर्कविद्येवरती, तर्कशास्त्रावरती, सिम्बॉलिक लॉजिकवरती आम्ही 2 खंड
लिहिलेले आहेत, दोन भाग लिहिले. आता हे करीत असताना माझा पिंड समाजवादाचा आहे आणि त्यामुळे एकंदर समाजवादाचा मी अभ्यास केला आणि समाजवाद इथे भारतामध्ये समाजवादाचं विघटन कसकसं होत गेलं त्याचा विचार केला आणि मग भारतातील समाजवाद शोध आणि बोध अशा प्रकारचं एक पुस्तक लिहिलं आणि ते माझे अत्यंत आवडते असे जे अण्णा किंवा एस एम जोशी यांना मी तो समर्पण केला. बरं, त्यानंतर इंडियन कॉन्स्टिट्यूशन अ फिलॉसॉफिकल क्रिटिक, बरं, जे राज्यघटनेचा माझा अभ्यास होता त्याच्यावरती मी PhD प्रबंधही सादर केला, मला ती पदवीही मिळाली. मग राज्यघटनेचा अभ्यास करीत असताना इंडियन कॉन्स्टिट्यूशन ए फिलॉसॉफिकल क्रिटिक म्हणून इंग्रजीमध्ये मी एक पुस्तक लिहिलं. आता असं आहे की केवळ कॉन्स्टिट्यूशनवरती मी लिहिलं, वाचलं, माझे विचार मांडले एवढंच करायचं नव्हतं, तर मला फील्ड वर्क करायचं होतं. बरं, आणि फील्ड वर्क करण्यासाठी मी अनेक तज्ज्ञांना भेटलो निरनिराळ्या क्षेत्रातल्या. उदाहरणार्थ न्यायमूर्ती कृष्णा अय्यर, दिल्लीला जाऊन त्यांची भेट घेतली, त्यांची मुलाखत घेतली. अरे वा. चंद्रशेखर धर्माधिकारी त्यांना मी भेटलो. त्यानंतर मी बेंगळूरला गेलो, त्या ठिकाणी तज्ज्ञांना भेटलो आणि अशा नानासाहेब गोरे पुण्याला होते त्यांची मी भेट घेतली, त्यांच्यासमोर काही प्रश्न मांडले, त्यांच्याकडनं काही उत्तरं घेतली. बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगे यांना मी भेटलो. अलू दस्तूर, प्रसिद्ध विचारवंत आपण ऐकलेलं असेल, तर अलू दस्तुरांना या बाबतीमध्ये म्हणजे मूल्यव्यवस्थेवरती काय म्हणायचं आहे आणि हे सगळे त्यांचे जे विचार आहेत ते मी त्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन फिलॉसॉफिकल क्रिटिकमध्ये आणलेले. आता गंमत अशी आहे की मी इथेच थांबलो नाही, मला बाबासाहेब आंबेडकरांचा मी चाहता आहे आणि आंबेडकरांच्या विचारावरती मी बराच अभ्यास केला की यांना नेमकं काय म्हणायचं आहे. आणि हे करता करता मग लेखन वाचन सुरू झालं आणि मग 1992 जन्मशताब्दी वर्ष बाबासाहेबांचं, तर तिथे केंद्र सरकारनं एक चर्चासत्र आयोजित केलेलं होतं आणि सुदैवानं महाराष्ट्रातून ज्या तिघांना बोलावलेलं होतं त्याच्यापैकी मी एक होतो आणि मी त्या ठिकाणी बाबासाहेबांच्यावरतीच निबंध सादर केला. पण तो त्या निबंधाचा विषय मात्र वेगळा होता, क्रिप्टो कॅपिटॅलिस्टिक कॉन्स्टिट्यूशन अँड सोशालिस्ट आंबेडकर. बरं, आंबेडकर समाजवादी होते पण आपली घटना जी आहे ती मात्र क्रिप्टो होती, प्रक्षिप्त होती. तर अशा या घटनेवरच्या संबंधामध्ये एक निबंध था आणि नंतर मला असं वाटायला की बाबासाहेब आंबेडकरांच्यावरती आपण काही पुस्तकं लिहावी, इतका प्रभाव खरं तर पडला, इतका प्रभाव पडला. मग मी समाजवादी बाबासाहेब आंबेडकर असं एक पुस्तक लिहिलं, ते पुस्तक प्रसिद्ध झालं. पण त्यांचे विचार मांडायचे पुस्तकामध्ये यापेक्षा त्यांना काय त्यांनी काय म्हटलेलं आहे हे पाहावं या हेतून मी प्रास्ताविका म्हणजे प्रियम्बल, त्यानंतर डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल, फंडामेंटल राईट्स या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीमध्ये ड्राफ्ट सादर केल्यानंतर मसुदा समितीमध्ये मसुदा सादर केल्यानंतर या निरनिराळ्या विषयावरती जी भाषणं केली, घटना समितीमध्ये जे विचार मांडले त्या विचारांच्या बाबतीत ते इंग्रजीमध्ये होते. तेव्हा आता हे सगळं मराठी भाषेमध्ये आणायला पाहिजे, कोश वाङ्मय घ्या. शेवटी काय असतं, मराठी भाषेची उन्नती झाली पाहिजे, मराठी संस्कृती विकसित व्हायला पाहिजे. आणि हे विकसित कशामधनं होणार आहे, तर मराठीमधनं साहित्य निर्माण झालं पाहिजे. तेव्हा मी एक प्रयत्न असा केला की बाबासाहेबांची ही जी भाषणं होती घटना समितीमध्ये ती मार्गदर्शक तत्व किंवा निदेशक तत्व डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल जे आहेत तिथपर्यंत घेतले आणि तेवढ्यामध्ये त्यांनी जेवढी भाषणं केली त्या सगळ्यांचा मी अनुवाद केला. माझ्याबरोबर माझ्या मिसेस होत्या भाग्यरेखा जोशी, त्यांनी मदत केली आणि मग हे पुस्तक रूपानं
प्रसिद्ध झालं. बरोबर. आता आणि मला वाटतं की हा सगळा प्रभाव खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुमच्यावर पडला आणि एकूणच हे सगळं मराठीत तुम्ही खरं तर वाङ्मय आणण्याचा प्रयत्न केला. पण आता मराठी भाषा दिन लवकरच येतोय आणि त्याच अनुषंगाने मला खरं तर तुमच्याशी जरा बोलायचंय, कारण की मराठीचं वाचन असेल किंवा एकूणच वाचन संस्कृती कुठेतरी लोप पावत चालल्याचं बघायला मिळतं, तर अशा वेळेस अशी पुस्तकं असतील किंवा असे ग्रंथ असतील हे किती महत्वाचे ठरू शकतात आपल्या एकूणच विचारसरणीसाठी आणि आत्मपरीक्षणासाठी. नाही काय आहे, जरी तुम्ही मोबाईल घेतला त्याच्यावरती स्मार्ट त्याच्यामध्ये सगळं वाचन केलं तरी ह्या पुस्तकांची गरज आहे, कारण हे पुस्तक तुम्ही वाचता ते वाचत असताना इन बिटवीन वाचता, म्हणजे तुमची विचारसरणी सुरू असते. आणि हे सगळं केव्हा शक्य होतं तर तुम्ही जेव्हा मराठी भाषेत ना मातृभाषेत म्हणा वाटल्या, पण आपण मराठी भाषा म्हणूया, आपली मातृभाषा मराठी आहे, तेव्हा या पुस्तकांचा कधीही लोप होणार नाही. पुस्तक ही राहणारच आहे, पुस्तकांचंच वाचन होत जाणार आहे आणि या मराठी भाषेतून होत जाणार आहे. आपण आज इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी जास्त आहेत असं म्हणतो, पण तिथे सुद्धा त्यांची मातृभाषा मराठीच असते. खरं आणि त्यामुळे मराठीबद्दल त्यांना एक प्रकारचं आकर्षण असतं, पण इंग्रजी माध्यमातून आम्ही शिकतो असं ते दाखवतात एवढं. पण मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे, प्रादेशिक भाषा आहे, त्या भाषेचं जतन झालं पाहिजे. केवळ जतन झालं पाहिजे असं नाही, तर ही मराठी भाषा उन्नत झाली पाहिजे, विकसित झाली पाहिजे, मराठी भाषेचं आपल्याला भान राहायला पाहिजे. अगदी खरं. हा विचार करून मी सगळं माझं जे लेखन आहे, एक इंडियन कॉन्स्टिट्यूशन फिलॉसॉफिकल क्रिटिक आहे, एकच पुस्तक इंग्रजीमध्ये आहे, बाकी सगळी पुस्तकं हे सगळे कोश जे आहेत ते मराठीमध्ये आहे. वा वा. आणि मला वाटतं की खरंच हे शब्दकोश असतील किंवा हे सगळे तुमची वाङ्मय किंवा ग्रंथसंपदा आहे ती खरं तर आज प्रत्येकाने वाचणं आवश्यक आहे. खरं तर प्राध्यापक असताना तर मी आणखी एक आपल्याला सांगतो की मराठी भाषेमध्ये 52 वर्ण, आणखी एक मी प्रयत्न केला, 52 वर्ण आहेत. आणि एक मानवी बुद्धीचं वैशिष्ट्य काय आहे, तर कमीत कमी साधनांच्या सहाय्यानं जास्तीत जास्त निर्मिती झाली पाहिजे. मग इंग्रजीमध्ये जर 26 वर्ण आहेत तर मराठी भाषेमध्ये 52 का असावे, मग हे वर्णसंख्या कमी करता येत नाही का, असा एक मी प्रयत्न केला. आणि मी एका पुस्तकामध्ये असं दाखवून दिलेलं आहे की केवळ 33 वर्ण काही अचर म्हणजे चिन्ह यांच्या सहाय्यानं मराठी भाषेमध्ये आपल्याला लेखन करता येतं. आणि हे उपयुक्त कशासाठी आहे, तर टंकलेखनासाठी उपयुक्त आहे, त्यानंतर संगणकासाठी उपयुक्त आहे. तेव्हा तुम्ही वर्ण कमी कमी करीत जा तरी सुद्धा तुम्हाला मांडणी मराठी भाषेतन करता येते, असंही एक पुस्तक मी प्रसिद्ध केलेलं आहे. अर्थातच मला खरं अशा निरनिराळ्या विषयांना मी स्पर्श केला. बरोबर. निरनिराळ्या विषयांवरती पुस्तकं लिहिलेली. अगदी अगदी. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा चालू ठेवूया. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ चाललेली का छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. खरं तर सर अनेक पुस्तकांचं ग्रंथांचं तुम्ही लेखन केलेलं आहे, पण तर एकूणच प्राध्यापक असताना ह्या एकूण जडणघडणीमध्ये तुमचा एकूणच तुम्हाला कोणाचा प्रभाव जास्त वाटला आणि त्याबद्दल काय सांगाल? माझा पहिला प्रभाव जो पडला तो बॅरिस्टर जयकरांचा. बरं. संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू होती आणि मी UPI मध्ये नोकरी करीत असताना मला त्यांची मुलाखत घेण्यासाठी जायची संधी मिळाली आणि एकंदर त्यांचं ग्रंथसंपदा व्यक्तिमत्व याचा माझ्यावर प्रभाव पडला. आणि त्यानंतर मग मी MA करीत असताना जे कृष्णमूर्तींच्या व्याख्यानाला ऐकत जात होतो हे मग अशी मी आपल्याला सांगितलं, त्यांचा प्रभाव पडला. त्यानंतर मग मी प्रत्यक्ष जेव्हा प्राध्यापक झालो तेव्हा कोल्हापूरला गेलो आणि त्या ठिकाणी आचार्य भागवतांचं दर आठवड्याला बौद्धिक असायचं,
त्यांचा प्रभाव माझ्या त्यांच्या विचारांचा प्रभाव पडला. सगळं वर्णन करायला आता वेळ नाही आहे, मला एकंदर दिसतंय. तेव्हा त्याचा प्रभाव पडला. तिथे श्रीनिवास दीक्षित प्राध्यापक होते, त्यांच्या सहवासात मी आलो, त्यांचा प्रभाव पडला. आणि माणसाच्या जीवनाला अनेक वळण असतात. आणि मग कोल्हापूरहून मी एकदम वाया सोलापूर धुळ्याला आलो. आणि धुळ्याला आल्यानंतर पुण्याशी माझा नित्य संपर्क सुरू झाला. आणि इथे मग मला डॉक्टर जेवा जोशी, त्यानंतर डॉक्टर बार्लिंगे, त्यानंतर मेपुरे घे, या सगळ्यांच्या विचारांचा सान्निध्याचा प्रभाव माझ्यावर पडला. आणि मग मला असं वाटायला लागलं की हे सगळे एवढे मोठमोठे तत्वते आहेत, विचारवंत आहेत, तेव्हा त्यांच्या आपण जवळपास तरी जाऊ शकू का? असं काहीतरी आपल्याला करता यायला पाहिजे की हे म्हटलं की वी आर जोशी असं झालं पाहिजे. एक मनशा होती, एक वेगळं अस्तित्व खरंतर निर्माण करायचं. आणि मग मी असा विचार केला की एक्झिओलॉजी ही तत्वज्ञानाची एक शाखा आहे. बरं, या तत्वज्ञानाच्या शाखेमध्ये धर्म, त्यानंतर संस्कृती किंवा इतर नीतीशास्त्र, सौंदर्यशास्त्र यांच्यातील मूल्यांचा विचार केला जातो. मग भारतीय राज्यघटनेमध्ये जी मूल्य दिलेली आहेत त्यांचा काय विचार करू नये? एक नुसतं प्रियांबल घेतलं तर त्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आहे, या सगळ्यांवरती चर्चा झाली पाहिजे असं मला वाटायला लागलं. आणि मग जसजसा मी पुढे जाऊ लागलो तसतसं मी कोश वाङ्मयाकडे वळालो. आणि वळण्याची गरज का भासली तुम्हाला? याचं कारण असं की निरनिराळ्या विषयावरती कोश होते, पण विज्ञानामध्ये होते, त्यानंतर तत्वज्ञानावरती स्वतंत्र कोश होते, परंतु सर्व सामाजिक शास्त्रांचा विचार करणारे कोश मला दिसले नाही. कोश वाङ्मय, ज्ञान कोश मला कुठे आढळलं नाही. तेव्हा मी काय केलं की एकंदर 11 सामाजिक शास्त्र घेतली आणि या 11 सामाजिक शास्त्रांचा आपण विचार करायचा, त्यातील संकल्पना, सिद्धांत यांची मांडणी करायची. आणि ही मांडणी करीत असताना परंपरा सोडून मी असं सुरू केलं की इंग्रजीमधले कॉन्सेप्ट सिद्धांत घ्यायचे, मराठीमध्ये त्याला प्रतिशब्द द्यायचे आणि त्याचबरोबर मराठीमध्ये त्याचं स्पष्टीकरण द्यायचं. काही केंद्रीय संकल्पना, केंद्रीय सिद्धांत असतात, त्यांचं विस्तृत स्पष्टीकरण द्यायचं. काहींचं स्पष्टीकरण अगदी थोडक्यामध्ये सुद्धा होऊ शकतं. मग ही 11 सामाजिक शास्त्र जी होती ती या 8 खंडामध्ये मी आणलेली आहेत. आता प्रश्न असा निर्माण होतो की इंग्रजीतून मराठी, प्रतिशतून मराठी स्पष्टीकरण का? तर याचं कारण उपयुक्ततावादी दृष्टिकोन आहे, युटिलिटेरियन हे जे आहे की मुलं इंग्रजी पुस्तकं वाचतात, बरोबर, पण त्याच्यामध्ये जे इंग्रजी कॉन्सेप्ट येतात, शब्द येतात, त्यांचा अर्थ नेमका त्यांना कळत नाही. अगदी म्हणजे इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा जर मराठीमध्ये स्पष्टीकरण दिसलं तर ते आवडीनं वाचतात. म्हणून मी परंपरेला थोडासा धक्का लावला आणि निराळ्या पद्धतीनं ज्ञानकोश निर्माण केले आणि त्यातून हे निरनिराळे खंड तयार झाले. बरोबर. आता मूल्यव्यवस्थेच्या संदर्भामध्ये मी मगाशी आपल्याला म्हटलं स्वातंत्र्य, समता. स्वातंत्र्य म्हणजे नुसतं स्वातंत्र्य समता म्हणून चालणार नाही, त्याची तात्विक चर्चा झाली पाहिजे. समता म्हणजे काय, किंवा आपण सेक्युलरिझम म्हणतो. आता सेक्युलरिझमवरती कोणी सर्वधर्म समभाव म्हणतं, कोणी ऐहिकतावाद म्हणतं, असं काही नाही आहे. सेक्युलरिझम याचा साधा अर्थ असा आहे की धर्मसत्तेवरती राज्यसत्तेचं अंकुश राहिलं पाहिजे. बरोबर. विकास सेक्युलरिझमचे दोन अर्थ आहेत. एक, व्यक्तीच्या जीवनामध्ये व्यक्तीनं धर्माचरण करायला काही हरकत नाही, पण जेव्हा राज्य किंवा शासन सामाजिक विकासाच्या दृष्टीनं प्रयत्न करतं तिथे धर्माचा हस्तक्षेप नको. हा सेक्युलरिझमचा साधा अर्थ आहे. तेव्हा आता असा विचार करून आपल्याला सांग की धर्माधिष्ठित राज्य ही जी कल्पना आहे ती आता इतिहास जमा झालेली आहे, कालातीत झालेली आहे, असा विचार करून चालणार नाही. मग सेक्युलरिझम हा शब्द तिथे का आणला, त्याच्यावरती घटना समितीमध्ये कशी चर्चा झाली,
घटना समितीमध्ये प्रत्यक्ष सिक्युलरिझम शब्द त्यावेळेला आला नाही, तो त्यानंतर 42व्या घटना दुरुस्तीच्या वेळेला हे शब्द आले. पण ते आणण्याची गरज का भासली या सगळ्याची चर्चा त्याच्यामध्ये केलेली आहे. बंधुता म्हणजे काय, आत्मोपमे बुद्धी म्हणजे काय, याची चर्चा केलेली आहे. आणि मग या कोश वाङ्मयाकडे वळत असताना प्रत्येक कोशामध्ये मग ते इतिहास संरक्षण शास्त्र असेल तर त्याच्यामध्ये निरनिराळ्या त्याच्या ज्या शाखा आहेत त्या शाखांचा अभ्यास केलेला आहे. निरनिराळ्या युद्धांचा, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध यांची चर्चा केलेली आहे. आणि भारत पाकिस्तान जी युद्ध झाली त्यांची सविस्तर चर्चा त्यामध्ये आहे. कारगिल युद्ध आहे, कारगिल युद्ध आहे, तर जनरल व्हीपी मलिक जे होते यांनी कारगिल सरप्राईज अँड विक्ट्री म्हणून 500 पानाचं पुस्तक लिहिलेलं आहे. सर मला वाटतं ह्या निमित्ताने म्हणजे केवळ प्राध्यापकाची भूमिका बजावली नाही तर पुढे जाऊन खरं तर चौकटीच्या बाहेरचा विचार करून तुम्ही आज खरं तर हे ज्ञानकोश सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि प्रत्येक प्राध्यापकांनी आज जे शिकवत आहेत विद्यार्थ्यांना, विद्यादान देत आहेत, त्यांनी प्रत्येकाने हा विचार करणं खरंच गरजेचं आहे की आपण बौद्धिक खरं तर कधीच थकत नसतो, मानसिकरित्या कधी थकत नसतो, जरी शारीरिकरित्या थकलो तरी देखील. पण अशा पद्धतीने जर आपण खरं तर जर वाटचाल ठेवली तर नक्कीच त्याचा फायदा आपल्या पुढच्या पिढीला होऊ शकतो. आणि हाच विचार तुम्ही नेमका केला तुमच्या एकूणच जीवनामध्ये आणि अर्थातच या सगळ्या ग्रंथ संपदा तुम्ही खरं तर मांडलेल्या आहेत. सर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबवावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल. प्राध्यापकांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही विचार, चिंतन, मनन, लेखन सतत करीत राहा. शारीरिक वय तुम्ही निवृत्त झालात पण त्यानंतर मानसिक आणि बौद्धिक वय हे चिरकाळ टिकलं पाहिजे. मग तिथे तुमच्या वय आता 85 आहे का 80 आहे असं करून विचार करून चालणार नाही. हे तुम्ही सतत आणि तुम्ही तुमची आयडेंटिटी एस्टॅब्लिश करण्याचा विचार तुम्ही या निमित्ताने आमच्या प्रेक्षकांसमोर मांडलेला आहे. आयडेंटिटी एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करा. बरोबर अगदी. हॅलो 24 तास मध्ये आज आपण खरं तर इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, राहा एक पाऊल पुढे.